जालना के कन्हैया नगर क्षेत्र में कंस्ट्रक्शन साइट से जेसीबी मशीन चोरी होने का मामला सामने आया है। मामले में जेसीबी के मालिक संदीप सोपान नायकवाड़े के बाद शिकायत के बाद सदर बाजार थाने में मामला दर्ज किया गया। वहीं सदर बाजार पुलिस थाने की पुलिस उपनिरीक्षक PSI राघवेंद्र बाघ और उनके टीम ने जांच पड़ताल करते हुए जेसीबी और उसके साथ इस आपराधिक मामले में इस्तेमाल की गई कार को भी जब्त कर लिया है और अपराधी को गिरफ्तार कर लिया है। बांधकाम चालू आहे त्या बांधकामावरून जेसीबी चोरी गेली होती। फिर्यादी श्री संदीप नायकवाडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर जेसीबी चोरीबाबत माहिती घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर बाजार पोलीस स्टेशन येथील डीबी टीम PSI वाघ आणि अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे। सदरचे आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील आहे। त्यांनी सदर गुन्हा करण्याकरिता 2 कारचा सुद्धा उपयोग केलेला आहे। अशा प्रकारे एकूण जेसीबी आणि 2 कार असा 46 लाखाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अक्षय शिंदे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील सर, राजगुरू सर यांच्या मार्गदर्शन